रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक धाव महिला नेतृत्वाखालील विकासासाठी हे महिलांप्रती आदर भावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन रविवारी झालेल्या नमो खारघर मॅरेथॉन 2024 तब्बल 19,601 स्पर्धकांनी सहभाग घेत यंदाची ही स्पर्धा उदंड केली. विशेष म्हणजे आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक करणारी ही मॅरेथॉन ठरली. या स्पर्धेतील पुरुष खुल्या गटात मृणाल सरोदे तर महिला खुल्या गटात अर्चना जाधवने प्रथम क्रमांक पटकावीत विजेते पदाचा किताब जिंकला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे CEO व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मॅरेथॉनने आत्तापर्यंतच्या सहभागाचे रेकॉर्ड यावेळी मोडले. खारघर सेक्टर 19 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी 5 मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ झाला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या मॅरेथॉनला स्पर्धेचे मार्गदर्शक आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी YT देशमुख, सेलिब्रिटी जया जुगल परमार, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्यासह विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती. सामाजिक व शारीरिक हे जोपासले जात उत्कृष्ट व सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळ्या सामाजिक संदेशासाठी प्रसिद्ध असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेचे शिखर गाठलं. यंदाचा सहभाग सर्वात जास्त असल्याने आयोजकांकडून या सर्वांचे आभार मानण्यात आले. यंदाची ही स्पर्धा 14 होती. स्पर्धा पुरुष खुला गट 10 अंतर, महिला खुला गट 10 अंतर, 17 मुले गट 5 अंतर, 17 मुली गट 5 14 मुले गट 5 अंतर, 14 मुली गट 5 अंतर, तसेच खारघर दौड गट 3 आणि सिनियर सिटीजन दौड 2 अशा गटात मॅरेथॉन झाली. विजेत्या स्पर्धकांना रक्कम स्वरूपात तसेच मेडल सर्टिफिकेट आदी बक्षिसं देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे CEO व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजन, स्वागत, प्रसिद्धी, मार्ग नियोजन, प्रवेशिका देणे व घेणे, पंच व नियमावली, फिडिंग व स्पंजिंग, साहित्य, नियंत्रण, मार्ग, आखणी, प्रथमोपचार, स्वयंसेवक, बक्षीस वितरण अशा विविध समित्या कार्यरत होत्या. यावेळी सर्व स्पर्धकांसाठी बिस्किटे, पाणी, ORS, एनर्जी ड्रिंक आयोजकांकडून मोफत देण्यात आले होते. त्याचबरोबर मॅरेथॉनच्या निमित्ताने विविध प्री इव्हेंट स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या झुंबा डान्सचा स्पर्धक आणि क्रीडा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला. या मॅरेथॉनमध्ये विविध सामाजिक हिताचे संदेश देणाऱ्या शाळा, सोसायटी, संस्थांचा सहभाग लक्षवेधी होता. नियोजनबद्ध व शिस्तप्रिय अशा या मॅरेथॉनची उत्सुकता वर्षभर लागून राहिलेली असते. दिवाळी संपल्यावर या मॅरेथॉनचे वेद स्पर्धक आणि क्रीडा रसिकांना लागलेले असतात, त्यामुळे ही मॅरेथॉन एक पर्वणी असते. राज्यातील नामवंत अशा या मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद लाभत असतो. यंदाही लहानग्यांपासून युवा ज्येष्ठांचा यामध्ये सहभाग होता. यामध्ये 93 विजय श्रीरंग यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. या स्पर्धेला खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, चेअरमन ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक हरीश केणी, डॉक्टर अरुणकुमार भगत, अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, नरेश ठाकूर, निलेश बावीसकर, माजी नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या राज अलोनी, संजय भगत, समीर कदम, युवा नेते समीर कदम,
संगम युवा मोर्चाचे अध्यक्ष पनवेल शहर सुमित झुंजारराव, अल्पसंख्याक समाजाचे नेते मनसूर पटेल, दीपक शिंदे, रमेश खडकर, विनोद घरत, गीता चौधरी, संध्या शारभिंद्रे, अजय माळी, किरण पाटील, विपुल चौटालिया, सचिन वास्कर, ॲडव्होकेट इर्शाद शेख, संतोषकुमार शर्मा, चंद्रकांत घरत, प्रभाकर जोशी, विनोद घरत यांच्यासह विविध संस्था, संघटना, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खारघर मध्ये असलेली अत्यंत महत्त्वाची, अत्यंत नामांकित अशी नमो खारघर 2024 ची मॅरेथॉन ही नुकताच इथे पूर्ण झाली आणि या स्पर्धेला 20,000 स्पर्धकांच्या पेक्षा जास्त असा सहभाग हा लाभलेला आहे. दरवर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे जे सर्व आपले स्पर्धक आहेत त्यांची संख्या ही वाढतच असते आणि त्याच्यामुळे या स्पर्धेला नेहमी सांगता अतिशय जबरदस्त असं वलय हे प्राप्त झालेलं आहे. हे सर्व आपण खारघरच्या खारघरवरती जे प्रेम करता, खारघरच्या स्पोर्ट्स, खारघरला स्पोर्ट्सचं जास्तीत जास्त वातावरण लाभावं, येथील तरुणांना स्पोर्ट्समध्ये जास्तीत जास्त चांगलं वातावरण मिळावं, त्यांची त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची पर्सनॅलिटी ही जबरदस्तरित्या खुलावी ह्यासाठी आपण सर्वजण या इथे फिटनेसला प्रमोट करण्यासाठी प्रयत्न करत असता आणि त्याचा हा परिणाम आहे की त्याच्यामुळेच मॅरेथॉन ही जबरदस्त चांगल्या रीतीने अशी इथे पार पडते. खारघरकरांना म्हणूनच या मॅरेथॉनबद्दल नेहमीच ममत्व राहिलेलं आहे, प्रेम राहिलेलं आहे आणि त्यामुळेच या इथे आपण सर्वजण खारघर मॅरेथॉन ही जाहीर झाल्यापासून आपण नेहमीच या इथं अतिशय चांगल्या रीतीने त्याला प्रतिसाद देता, ही स्पर्धा चांगल्या रीतीने पार पाडावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असता. याबद्दल आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं नक्कीच कमी आहे. मी नक्कीच या इथे खारघर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन ची सर्व जे अध्यक्ष अमर उपाध्याय, त्यांची सर्व कमिटी ह्यांचे सांगता इथे स्पर्धा जाहीर झाल्यापासून जे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत ते खरोखरच वाखाणण्यासारखे असे होते आणि त्यामुळेच या इथे सर्वजण आपण हे या इथे या स्पर्धेला जोडले गेलात असंच मी समजतो. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ह्यांनी ज्या प्रकारे ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे या इथे नियोजन करून, मायक्रो प्लॅनिंग करून ही या इथं समजा यशस्वी व्हावी म्हणून या इथे अतिशय चांगल्या प्रकारे इथं प्रयत्न केलेले आहेत. त्याच सोबतीने पनवेल महानगरपालिका, पनवेल महानगरपालिकेने या इथे जो इन्फ्रास्ट्रक्चर हा उपलब्ध करून दिलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला अत्यंत चांगल्या रीतीने माहिती आहे की पूर्वीच्या काळात जेव्हा या इथे ग्रामपंचायत होती, नंतरच्या काळामध्ये महानगरपालिका येऊन सुद्धा हा सर्व खारघर विभाग हा सिडकोकडे, हा सिडकोच्या ताब्यामध्ये होता, सिडको इथं सेवा देत होती आणि अशा वेळेला ज्या वेळेला इथे मॅरेथॉन आपण आयोजित करायचो, ही मॅरेथॉन 14वी मॅरेथॉन आपली, आपल्याला नेहमीच या इथे मग जेव्हा मॅरेथॉन ठेवायची असेल त्यावेळेला मग रस्ते चालू साफ करायला घेण्यापासून मग इतर स्वच्छता, इतर आणखीन सांधा लागलेले कुठले अनधिकृत बॅनर हे सर्व साफ करत बसा, आणखीन त्याच्याशिवाय मग लाईटची व्यवस्था करा, एवढं सगळं करून कधीही आज आपण पाहत असाल मॅरेथॉन पहिला ग्रुप किती वाजता सुटला, 5:30 सुटला आणि त्यानंतर सर्व ग्रुप होते हे 7 आणि 7:30 पर्यंत सुटले. अंधारामध्ये सुद्धा या इथे पनवेल महानगरपालिकेने ज्या पद्धतीने इथे स्ट्रीट लाईट उपलब्ध करून दिलेले आहेत, इतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, याच्या अगोदर आपल्याला कधीही दिवस उजेडेपर्यंत आपल्याला स्पर्धा चालू करताना यायची, पनवेल महानगरपालिकेने मात्र या इथं सेवा द्यायला लागल्यापासून आपल्याला हे शक्य झालेलं आहे. खरोखर पनवेल महानगरपालिकेने या इथं दिलेला सपोर्ट हा अत्यंत बहुमोल असा आहे. त्याच सोबतीने खारघर ट्रॅफिक यांनी सुद्धा या इथे अत्यंत महत्त्वाचं असं सहकार्य केलं आणि त्यामुळे आणि खारघर ट्रॅफिकच्या सोबतीला असलेले महाराष्ट्र सुरक्षा मंडळ आणि रायगड सुरक्षा मंडळ यांनी ज्या प्रकारे या स्पर्धेला या इथे सुरक्षा दिली, ही स्पर्धा ही चांगल्या प्रकारे पार पाडावी यासाठी प्रयत्न केले, खरोखरच बहुमोल असे प्रयत्न होते. या इथे रामशेठ ठाकूर इंडियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे नेहमीच पूर्ण वर्षभर चांगले चांगले असे कार्यक्रम घेत असते, खेळाडूंना प्रोत्साहन भेटावं, खेळाला उत्तेजन भेटावं
यासाठीच या इथे आपण मॅरेथॉन असेल किंवा त्याच्याच बरोबरीने इथं सर्व प्रकल्प घेत असतो. या सर्वाला आपला नेहमीच या इथं सहकार्य भेटलेलं आहे. आपल्या सर्वांचं या इथं मी स्वागत करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद. सबसे पहले मैं फिर एक बार आप सभी को धन्यवाद देना चाहता हूं कि आप सभी के पार्टिसिपेशन से ये खारघर नमो खारघर मैराथन यशस्वी हो पाई है और हर साल संख्या के कीर्तिमान नए नए बनाते आ रही है. और इसके लिए सबसे ज़्यादा अगर क्रेडिट किसी का है तो खारघर वासियों का है. इसके लिए खारघर वासियों को बहुत बहुत धन्यवाद, उनका अभिनंदन. खारघर वासी, पनवेल वासी सभी ने मिलकर इस मैराथन को कामयाब बना हुआ है. और हम सभी जानते हैं कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी एक ऊर्जावान ऐसा व्यक्तित्व है और जिन्होंने इस देश का नाम पूरी दुनिया में रोशन किया है. इस साल के पूर्व संध्या को यानी 31 दिसंबर को मन की बात के माध्यम से उन्होंने हम सभी को अपील किया था. उन्होंने अपील किया था कि हमें पूरी जिंदगी भर फिट रहना चाहिए और उनके साथ मिलकर अक्षय कुमार से लेकर देश के हर हिस्से के लोगों ने 31 दिसंबर को फिटनेस का मंत्र हम सभी को दिया था. और इसी मंत्र को आगे बढ़ाते हुए भारतीय जनता पार्टी ने अब इस जनवरी महीने में नमो चषक यानी नमो टूर्नामेंट का आयोजन किया है. कल साइक्लेथॉन हुआ, आज मैराथन हुआ, अभी कल क्रिकेट का आयोजन हो रहा है. गिरीश महाजन जी हमारे स्टेट के मिनिस्टर, उनके हाथों कलमबोली में क्रिकेट का उद्घाटन हो रहा है. कुश्ती की स्पर्धा है कमोठा में होगी और उसी तरीके से अलग अलग टूर्नामेंट्स, ड्राइंग, उसी के साथ साथ रंगोली, ऐसे कई सारे इलोकेशन, ऐसे कई सारे इवेंट्स होस्ट होने वाले हैं. मुझे पूरा विश्वास है कि जिस तरीके से आपने मैराथन में हिस्सा लिया उसी तरीके से आप सभी मिलकर इन सारे कॉम्पिटिशन्स में हिस्सा लेंगे. परेश ठाकुर जी मुझे बता रहे थे कि ड्राइंग कॉम्पिटिशन में देशमुख साहब लगभग 70,000 पार्टिसिपेंट्स ड्राइंग कॉम्पिटिशन में 16 तारीख को हिस्सा ले रहे हैं. मैं उन सभी को भी इस अवसर पर धन्यवाद देना चाहता हूं. देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी खुद फिट है और हमने देखा परसों जब पनवेल में आए थे तो पनवेल को मुंबई से जोड़ने वाला MTHL, इस MTHL का उद्घाटन उन्होंने किया. साइक्लेथॉन के लिए कल कुछ लोग मुझे मिले, मैंने भी उनके साथ 10 किलोमीटर साइकिल चलाई तो उन्होंने कहा कि सीलिंग पर ऐसा टूर्नामेंट हुआ था साइक्लेथॉन, तो उसी तरीके से हम भी कोशिश करेंगे. CM एकनाथ शिंदे साहब से गुजारिश करेंगे कि ये हमारा पनवेल और मुंबई को जोड़ने वाला जो MTHL अटल सेतु है इसके ऊपर भी साइक्लेथॉन का आयोजन के लिए हमें वो परमिशन दे दे ताकि हम और ज़्यादा उसके साथ में जुड़ पाए. हम सभी भाग्यशाली है कि पनवेल का रीजन इतनी तेज़ी से डेवलप हो रहा है. अब हमने देखा MTHL से पनवेल मुंबई कनेक्ट हो गया. आने वाले समय में तुरबा से लेकर खारघर टनल के माध्यम से सिडको उसका काम कर रही है. मैं देशमुख साहब को धन्यवाद देना चाहता हूँ कि खारघर के यहाँ पर हमारा जो उत्सव चौक है उस हिस्से में सारे रोड्स कंक्रीट बनाने का टेंडर उन्होंने यहाँ पर निकाला और ये जल्दी से जल्दी ये काम भी शुरू होने वाला है. खारघर के सारे रोड्स इनका या तो कंक्रीटाइजेशन या एस्फाल्टिंग, ये सारे काम और एक नई ऊंचाई खारघर के क्षेत्र को देने के लिए पनवेल की कॉरपोरेशन काम कर रही है. मैं धन्यवाद देना चाहूँगा हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी को, देवेंद्र फडणवीस जी, डिप्टी CM अजीत दादा के उनके माध्यम से बहुत बड़े पैमाने पर हमारे हिस्से में डेवलपमेंट आ रहा है. हम जहां एयरपोर्ट के मैदान पर मोदी जी का फंक्शन हुआ हमने देखा कि महाराष्ट्र की सबसे विशाल सभा वो एयरपोर्ट के ग्राउंड पर हुई, आपने कामयाब बनाई. इसके लिए आपको उसके लिए भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ. और वो एयरपोर्ट आने वाले साल के अंत तक हम सभी को खुला होगा. अपॉर्चुनिटीज़ का भंडार पनवेल खारघर के क्षेत्र में यहाँ पर खुला है. हम जितनी ताकत से इस डेवलपमेंट का स्वागत करेंगे उतनी ताकत से हम अपने जीवन में आगे बढ़ेंगे, हमारे परिवार को आगे बढ़ा पाएंगे. और मुझे पूरा विश्वास है कि ये जो अपॉर्चुनिटीज़ है, JNPT के चार पोर्ट्स,
रेलवे से कनेक्ट हो रहा है, मेट्रो शुरू हो चुकी है, उड़न रेलवे शुरू हो चुकी है, हमारे इर्द गिर्द इतनी सारी अपॉर्चुनिटीज शुरू हो रही है कि हमारी यंग जनरेशन को आने वाले समय में कौन सा यहाँ पर बिजनेस करना है, कौन सी अपॉर्चुनिटीज मिलने वाली है, उसका उसकी शिक्षा लेनी पड़ेगी। और उसमें भी हम सभी मंच पर बैठे हुए, सामने बैठे हुए लोग आपके साथ में हरदम बने रहेंगे। आज ये इस तरीके से डेवलपमेंट हो रही है, उस डेवलपमेंट के साथ साथ हमारी फिजिक, हमारी हेल्थ अच्छी रहनी चाहिए, इसके लिए भी प्रोग्राम्स के आयोजन की आवश्यकता है। और मुझे आनंद है कि परेश ठाकुर जी के नेतृत्व में हमारी खारगर और पनवेल की सारी टीम ने मिलकर आज इस मैराथन के आयोजन में बढ़ चढ़ कर हिस्सा लिया, और आप सभी के मदद से ये मैराथन यशस्वी हो पाई है। इसी तरीके से आने वाले समय में अलग अलग नमो चषक के जो यहाँ पर कंपटीशन होंगे उसमें भी आप सभी हिस्सा लेंगे, ये मुझे विश्वास है। जिनको आज मेडल्स मिले हैं, जिनको आज नंबर्स मिले हैं, उन सभी को मेरी ओर से भी बहुत बहुत अभिनंदन। आने वाले समय में आप सभी को और ऊंचे प्लेटफॉर्म पर जाने के लिए मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुझे एक जीवन में एक लक्ष्य, मुझे एक पैशन मिल गया कि हाँ मुझे आगे रनिंग में अपने आप को और इम्प्रूव करना है और आगे बढ़ना है। एंड बाय ग्रेस ऑफ गॉड टुडे आई हैव कंप्लीटेड 5 years इन माय रनिंग जर्नी एंड आई गॉट सो मेनी पोडियम्स इन मेजर मैराथन फ्रॉम ऑल ओवर इंडिया, जिसमें TMM में भी मैंने प्राइज जीता है, वैसे विरार मैराथन, नेवी मैराथन। तो इस रन को करने के बाद इस बात ये है कि मुझे एक रास्ता मिल गया कि हाँ मुझे कैसे और अपने आगे बढ़ना है, कैसे और इम्प्रूव करना है। इसलिए मैं कहीं भी रहूं, जब भी ये रन होता है तो मैं ज़रूर करने आती हूँ। खारगर मैराथन इज़ वेरी स्पेशल फॉर मी। थैंक यू सो मच। मैं खारगर सेक्टर 19 का निवासी हूँ। आज मुझे ये देखकर बड़ी खुशी हुई, जिंदगी में मैं पहली बार मैराथन में आया हूँ। उम्मीद करता हूँ हर साल मैराथन में आऊँगा। ये आपका सहयोग की वजह से मैं यहाँ पर आया हूँ, मुझे बहुत बड़ी खुशी हुई है। सबका मैं आभार हूँ। आज मला आजचे जे मॅरेथॉन खारगर रामचे ठाकूर साहेबांची, आज मला 151 मॅरेथॉन मी कंप्लीट केले। मी नवी मुंबईचा एक धावपटू आहे आणि आजचे माझे मी टॉप 7 आलो आहे। माझे 47 मिनिट मी कंप्लीट 10 किलोमीटर कंप्लीट केले। आज त्यांच्या सुविधा चांगल्या होत्या, पाण्याची जागोजाग व्यवस्था होत्या, अंगरात्राचे ॲम्ब्युलन्स पण होत्या, डॉक्टर पण होते, सर्व काही होते। खूप एन्जॉय केला, खूप आनंद, सर्व धावपटू खुश होते, सगळे आनंदित होते। आज माझे एक माझी इच्छा पूर्ण झाली। मी स्टार्ट खारगरपासूनच मॅरेथॉन केले, रामचंद्र ठाकूर साहेबापासून त्यांच्या मॅरेथॉन स्टार्ट केले आणि एंड माझा 151 मॅरेथॉन मी कंप्लीट केला। आणि आज जे मी 47 10 किलोमीटर कंप्लीट केले आणि टॉप 7।